ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही नियम लावत आहात ती मंदिरे वाचवली कोणी छत्रपतींनी वाचवली मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांना खडे बोल सुनविणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्ट ची सध्या देशभर चर्चा सुरू आहे नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांनी संयोगिता राजेंना वेदोक्त पद्धतीने मंत्रपठन करण्यापासून रोखल्यानंतर संयोगिता इंस्टाग्राम पोस्ट करून संबंधित प्रकरणाची माहिती दिली त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाही असा आरोप देखील केला आहे यामुळे वाद निर्माण झालाय आता हे प्रकरण नेमकं काय आहे वेदोक्त विरुद्ध पुराणोक्त मंत्राचा हा वाद नेमका काय आहे आणि विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी मंत्र पठणाला विरोध करून वेदोक्त मंत्रपठन करण्यास का सुरुवात केली होती हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संजना स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये संयोगिता राजे छत्रपती यांनी ही पोस्ट केल्यानंतर राज्यभर याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आता मात्र ज्या वेदोक्त मंत्राच्या पठणावरून हा सगळा वाद सुरू झाला ते प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पाहूया तर छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत एकोणावीसशे ते एकोणाशे पाच दरम्यान हे वेदोक्त प्रकरण घडले होते शाहू महाराजांचे कुलपुरोहित श्री नारायणराव राजोपाध्याय व शाहू महाराज यांच्यात हे प्रकरण होते राजकारणात केल्या जाणाऱ्या दैनंदिन व नैमित्तिक स्वरूपाच्या सर्व धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधीनुसारच करण्यात याव्या असा आदेश शाहू महाराजांनी त्यावेळी काढला होता त्या आदेशाला नारायणराव राजोपाध्याय यांनी फेटाळले त्यामुळे शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्याय यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकले तसेच त्यांना वतन म्हणून देण्यात आलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात आला आणि संस्थानाच्या सरदारांच्या यादीतून त्यांचे नाव कमी केले शाहू महाराजांच्या या शासकीय कृती विरुद्ध नारायण राजोपाध्याय यांनी लढा देण्याचे ठरवले तसे पाहायला गेले तर हा विषय नारायण राजोपाध्याय व शाहू महाराज यांच्यातील होता पण करवीर संस्थानामधील ब्राह्मण व महाराष्ट्रातील ब्राह्मण यांनी नारायणराव राजोपाध्याय यांना सक्रिय पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने तसेच शाहू महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडल्याने हा प्रश्न केवळ शाहू महाराज व नारायण राजोपाध्याय यांच्यात न राहता तो सार्वजनिक झाला या प्रकरणी संस्थानातील शासकीय कर्मचारी व अधिकारी सामाजिक कार्यकर्ते धार्मिक नेते विद्वत्त वर्ग वकील प्राध्यापक समस्त ब्राह्मण समाज वर्तमानपत्राचे संपादक मान्यवर कायदे पंडित प्रभावी साहित्यिक हे सुद्धा नारायणराव राजोपाध्याय यांच्या बाजूने सामील झाले नारायण राजोपाध्याय यांनी ब्रिटिश सरकारकडे इनाम जमिनी वैद्य ठरवण्याची मागणी केली ब्रिटिश हस्तक्षेपाची मागणी केली करवीर संस्थानाच्या जाहीर चौकशीची मागणी केली त्यामुळे हा वाद आणखी नची ब्रिटिश सरकारने मात्र यामध्ये नारायणराव राजोपाध्याय यांना कोणत्याही प्रकारचे अभय दिले नाही त्यांच्या या तिन्ही मागण्या मान्य केल्या नाही हे प्रकरण सुरू असताना ब्राह्मणांनी वेदोक्ताची बाजू घेणारे पुरोहित व ब्राह्मण यांना धार्मिक स्वरूपाची शिक्षा सुरुवात केली श्री नारायण यांनी विधीनुसार राजघराण्यातील धार्मिक कामे करण्यास प्रारंभ केल्याने त्यांना ब्रह्म धर्म बहिष्कृत केले त्यांच्यासह सा इतर सामान्य ब्राह्मणांना जे शाहू महाराजांच्या बाजूने होते पूजा अर्चा धार्मिक कामे यास प्रतिबंध केला तसेच महालक्ष्मी मंदिरात पूजेलाही प्रतिबंध केला त्याचप्रमाणे विटाळ होऊ नये म्हणून सार्वजनिक नळावर पाणी भरण्यास प्रतिबंध केला अंत्यसंस्काराला सुद्धा प्रतिबंध केला अजून कमाल तर पुढेच आहे ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत प्रक्षोभक वर्तन केले एकोणासशे दोन सालच्या मे महिन्यात शाहू महाराज इंग्लंडला निघाले असता त्यांना आशीर्वाद देण्यास साफ नकार दिला तसेच शाहू महाराज परत आल्यावर त्यांना महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला या अगोदर असा निर्णय कित्येक लोकांच्या बाबतीत घेण्यात आला नव्हता त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरून शाहू महाराज सुखरूप परत आल्याच्या आनंदी प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी सत्कार समारंभाच्या वेळेला विघ्न आणण्याचे अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले तसेच शाहू महाराज यांच्या दत्तक मातोश्री आनंदीबाई महाराज यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक हरकती घेण्यात आल्या शाहू महाराजांच्या क्षत्रियत्वावर आक्षेप घेण्यात आले इनाम जमिनी बळकवण्याचा आरोपही करण्यात आला तसेच बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून हा वेदोक्ताचा वाद सुरू केला असा आरोप केला गेला पण शेवटी वेदोक्त प्रकरणात लॉर्ड कर्जन यांनी एकोणाशे पाच ला अंतिम निर्णय दिल्यानंतर धर्मपेठ व ब्राह्मण समाजातर्फे निर्णय घेण्यात आले दहा जुलै एकोणावीसशे पाच रोजी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला त्यामध्ये करवीर पीठ असे मानते की छत्रपती शाहू महाराजांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नाही तसेच शंकराचार्यांनी शाहू महाराज क्षत्रिय आहे तसेच त्यांनी वेदोक्त विधीनुसार धार्मिक कामे करण्यास हरकत नाही यावर कुणीही शंका घ्यायची नाही अशा प्रकारची आज्ञा केली या सगळ्यामुळे शाहू महाराजांच्या विरुद्ध जहरी टीका करत असणारे राजे नाकारणारे दिशाभूल करणारे क्षत्रियत्व सर्व ब्रह्मवृंद तोंडावर आपटले तर महाराष्ट्रातील ब्राह्मणांची पूजेवर असणारी निघावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी हे वेदोक्त प्रकरण लावून धरले आणि शेवटी त्यांचा या लढाईत झाला शाहू महाराजांच्या या शिकवणीला अनुसरून छत्रपती संयोगिता राजे यांनी काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांवर टीका केली आहे हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद